माझं सोलापूर न्यूज चॅनल। सोलापूर मोहोळ सोडून उमेश पाटलांना कोणीच ओळखत नाही अशी टीका स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे। काही दिवसांपूर्वी उमेश पाटील यांनी सुप्रियाताई सुळे यांच्यावरती टीका केली होती, या पार्श्वभूमीवरती ही प्रतिक्रिया समोर आली आहे, पाहूयात। काँग्रेसच्या काही लोकांनी जे कुटरे गटामध्ये गेले आणि ज्यांनी दगाबाजी केली, त्या काही लोकांनी आदरणीय सुप्रियाताईंच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं। मुळात ज्यांचं घर बसलं त्या पवार फॅमिलीमुळं, ज्यांची ओळख ही पवार फॅमिलीमुळं आहे, ज्यांचं अस्तित्व कर्तृत्व नेतृत्व हे फक्त शरद पवार साहेब यांच्यामुळं आहे। शरद पवार साहेब सोलापूर तालुक्यात जे लुटबुड करायचे, सुप्रियाताई सोलापूर तालुक्यात लुटबुड जे करायचे, पवार साहेब किंवा ताई आल्यानंतर जे गाडी त्यांच्या बसली पाहिजे म्हणजे आग्रह जाहीरायचे। आज अशा काही लोकांनी ताईंच्याबद्दल एक वक्तव्य केलं की सुप्रियाताईंनी त्यांना हिंदी आणि इंग्लिश बराठी जमते, त्यांनी हे इथं पंढरपूर दौरा करण्याच्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्राच्या भारत जाऊन त्यांनी दौरा करावा किंवा पक्षाने वाढवावा। त्यांना एवढं सांगतोय मी, त्यांना एक आव्हान देतो, त्यांना मी सांगतोय आणि आव्हान देतो, ओपन चॅलेंज करतो मी त्यांना। एवढी तुमची ताकद आहे, एवढी तुमची वैयक्तिक ताकद तुमची जर असेल ना, तर तुम्ही एक काम करा, मोहोळ तालुका आणि सोलापूर जिल्हा सोडून तुमचं कर्तृत्व काय, तुमचं नेतृत्व काय आणि तुम्हाला कोण ओळखतं हे सोलापूर जिल्ह्यात तुम्ही दाखवून द्या, अन्यथा तुम्हाला माफी मागावं लागेल। आदरणीय ताईंच्याबद्दल केलेल्या ह्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतोय आणि एकच सांगतोय, इथून पुढं जशास तसं उत्तर दिलं जाईल। यापुढं ताईंच्याबद्दल साहेबांच्याबद्दल कुठलाही अपशब्द अपप्रचार ह्या सोलापूर जिल्ह्यातील कोणीही तीनपाट व्यक्तीने केलेलं वक्तव्य सहन केलं जाणार नाही। तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या कार्यकर्त्यांसाठी, तुमच्या मतदारसंघासाठी तुम्ही किती मोठे आहात हे आम्ही तुमच्यासोबत राहून आम्ही अनुभवलं आहे। आम्हाला उगाच तुमचा मागचा इतिहास सांगायला नका लावू, तुमचा वर्तमान सांगायला नका लावू आणि तुमचा भविष्यकाळ सांगायला नका लावू। तुम्हाला विनंती करतो आहे, जर तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर तुम्ही ओपनली येऊन दक्षिण सोलापूर तालुक्यामधल्या कुठल्याही एका झेडपणी तुम्ही उभारून दाखवा आणि तुम्ही निवडून येऊन दाखवा। जर तुम्ही उभारू शकत नाही दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये, तुम्ही निवडून येऊ शकत नाही, याचा अर्थ तुमचा एकच आहे की तुम्ही आपलीच गाडी, आपलीच माडी आणि बाकीचे जे काय आहे त्याच्यामध्ये गुरफटून राहणारे तुम्ही लोक आहेत। तुम्ही गोड गोड राणी इथं इथं पाणी खेळणारे तुम्ही लोक आहात, तुम्ही नेते आहात, तुम्ही स्वयंघोषित प्रवक्ते, तुम्ही स्वयंघोषित तुम्ही नेते, तुम्ही स्वयंघोषित जिल्हाध्यक्ष, तुम्ही स्वयंघोषित प्रवक्ते, हे सगळं तुम्ही स्वयंघोषित आहात। तुमचं नेतृत्व जिल्ह्याने नाकारलं आहे, तुमचं प्रवक्तेपद हे सगळं व्यवस्थित चालू असताना पक्षाने नाकारलं आहे। तुम्हाला आज तुमचा मोहोळचा बंगला सोडून बाहेर येता येत नाही, तुम्हाला आज तुमचा झेडपीचा मतदारसंघ सोडून तुम्ही बाहेर येत आहे तुम्हाला येता येत नाही। तुम्ही खूप दिवसांना झेडपीमध्ये तुम्ही अवतरला, अशा लोकांनी ताईंच्याबद्दल नाही बोललेला बरं आहे। सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका, तोंड घाण होणार नाही, तुमचं तोंड घाण होणार नाही, तुमचं तोंड काळं होईल। धन्यवाद। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।